नमस्कार मी स्नेहा साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत विना औषध विना ऑपरेशन अॅक्यू उपचार या विषयावर आणि यासाठी आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत प्रसिद्ध डॉक्टर आणि प्रोफेसर पी लोहिया सर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या <laughs> स्टुडिओमध्ये डॉक्टर लोहिया हे ॲलोपॅथी डॉक्टर आहेत आणि ॲक्युपेंचर स्पेशलिस्टसुद्धा आहेत तसंच ते इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपेंचर सायन्सचे अध्यक्ष आहेत तर वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे उपाध्यक्षसुद्धा आहेत डॉक्टर पी बी लोहिया हे अनेक देशांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून व्याख्यानमालांसाठी सुद्धा जात असतात कोविड टास्क फोर्स आणि आयुष मंत्रालय महाराष्ट्राचे ते सदस्य सुद्धा आहेत बेस्ट अक्युपंक्चर टीचर अवॉर्ड तसंच फिजिशियन ऑफ द सेंच्युरी इंटरनॅशनल अवॉर्ड तसंच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी डॉक्टर लोहिया यांचा गौरव करण्यात आलेला आहे चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात ॲक्युपंक्चर थेरपीविषयी सर सगळ्यात मुळात प्रश्न हा पहिला येतो की तुम्ही ॲलोपॅथीचं डॉक्टर आहात आणि तुम्ही ॲक्युपंक्चर थेरपी देता त्यात तुमचं खरं तर प्रावीण्य आहे हे कसं काय ॲक्च्युली माझं ऑपरेशन आणि बाळांपर्यंत मोठं हॉस्पिटल होता आणि प्रॅक्टिस खूप चांगली होती आमच्या घरात आम्ही सहा डॉक्टर मेडिकल डॉक्टर प्रॅक्टिस खूप चांगली होती परंतु ॲलोपॅथीमध्ये मानसिक समाधान मिळत हो नव्हतं असं वाटायचं की आपण लक्षणाचा तात्पुरता उपचार करतो कायमस्वरूपी करत नाही कारण ॲलोपॅथीमध्ये बऱ्याच झाल्या कायम आम्हाला रोगाचं मूळच माहीत नाही आणि जिथे मूळ माहीत आहे तिथं त्याला औषधोचार नाही म्हणून आय वॉज नॉट मेंटली सॅटिस्फाईड असं वाटतं की ठीक आहे आपलं पोटपाणी चाललं पण पेशंटचं काय पेशंटला तर क्युअर करू शकत नाही आपण अगदी अच्छा खरं तर आपण एकदा एक बघायला झालं की ही अक्युपंक्चरची जी थेरपी आहे ते थे। बऱ्याच काळांपूर्वीपासून चालत आलेली आहे पण अलीकडे त्याला जास्त मान्यता मिळालेली आहे आणि लोकांची सुद्धा पसंती आहे ते सुद्धा हल्ली या उपचारांकडे वळतात तर मग याचे फायदे असे काय आहेत अक्युपन सगळ्यात मोठा फायदा मी जो आता सांगितला की रोगाचं मूळ शोधून काढू शकतो आपण फॉर एक्झाम्पल कुणाला अस्थमा असेल तर ॲलोपॅथीमध्ये मी एक फिक्स औषध असतं ॲक्युपंक्चरमध्ये त्याची नाडी परीक्षा करतो आम्ही जीप पाहतो आजकाल कॉम्प्युटरवर चेक करतो नख पाहतो काही प्रश्न विचारतो रोगाचं मूळ शोधून उपचार केल्यामुळे तो कायमस्वरूपी नीट होऊ शकतो mm -hmm. मेजॉरिटी कमीत कमी नव्वद नव्याण्णव टक्के लोकांमध्ये असे सगळेच आधार डिप्रेशन असो ब्लड प्रेशर असो किंवा कुठलाही असो रोगाचं मूळ शोधून केल्यामुळे तो कायमस्वरूपी नीट होण्याची दाट शक्यता हा पहिला फायदा म्हणजे आयुष्यभर ट्रीटमेंटची गरज नाही दुसरा फायदा याच्यात कुठलंही औषध नाही औषध नसल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट नाही ॲलो मी स्वतः ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे ॲलोपॅथीत आम्ही जे औषधं देतो हे केमिकल असतात त्याच्यामुळे लिव्हर आणि किडनीला त्रास होऊ शकतो किडनीला त्रास झाला तर त्या माणसाला हाडाला प्रॉब्लेम येतो कानाला प्रॉब्लेम येतो नपुसकात येऊ शकतं का लिव्हरला त्रास झाला तर ऑप्टिक ॲट्रो म्हणजे अंधत्व येऊ शकतं बरेच साईड इफेक्ट असतात तर अॅक्युपंक्तरमध्ये साईड इफेक्ट काहीच नाही आणि सगळ्यात महत्वाचा फायदा की इतर उपचार पद्धतीच्या मानाने हे खूप स्वस्त आहे कारण ह्याच्यात औषधाचा खर्च नाही आहे त्यामुळे भारतात ह्याचा प्रचार मी ह्यासाठी करतो की आपला देश हा डेव्हलपिंग कंट्री आहे बरेच लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत तर त्यांचा दैनंदिन औषधाचा खर्च कमी व्हावा हो। आणि याच्यात अॅक्युप्रेशर नावाची एक पद्धत आहे जी पेशंट स्वतः करू शकतो मी पूर्ण भारतात एक हजारहून जास्त व्याख्यान याच्यावर दिलेत पब्लिकला हे करण्याकरता की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी घरच्या घरी उपचार करून औषधाचा खर्च कसा वापर डॉक्टर लोहिया खरं तर जेव्हा आपण एखादी समस्या घेऊन किंवा एखादा त्रास घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला टेस्ट लिहून देतात चला या टेस्ट करा मग आपण बघू पुढच किंवा नंतर औषधं वगैरे ती ते सगळी प्रोसेस येतेच पण ॲक्युपंक्चरमध्ये असं काय केलं सुद्धा अशा काही के टेस्ट केल्या जातात का जर तुम्हाला एखादा लक्षणं असतील किंवा त्रास जाणवत असेल तर अशा रुटीन मध्ये अक्युपंक्चर मध्ये जास्त टेस्टची गरज पडत नाही आम्ही पेशंटची जीप पाहतो नख पाहतो नाडी परीक्षा करतो काही प्रश्न विचारतो आणि त्याचं निदान करतो आम्ही काही केसेसमध्ये ज्या अवघड केसेस असतात के सिस्टमिक डिसऑर्डर हृदयाच्या केसेस किडनीच्या केसेस असे सिस्टमिक असतात त्यात आता एक आमच्याकडे लेटेस्ट पद्धत आहे की आम्ही कॉम्प्युटरवर चेक करतो आणि पेशंटच्या ज्या चौदा मिरिडियन शरीरात असतात प्रत्येक मध्ये किती एनर्जी प्रवाह आहे त्याचा ग्राफ येतो आणि पंचमाभूताचा ग्राफ येतो आपल्याला सिस्टमिक डिसऑर्डर जे होतात म्हणजे पेन पॅरॅलिसिस सोडून बाकीचे डिसऑर्डर या पंचमहाभूतातल्या बिघाड्यामुळे होत असतात hmm. किंवा ऑर्गनमध्ये एनर्जी कमी झाल्यामुळे होत असतात okay. तर या आम्ही जे कॉम्प्युटर चेक करतो त्यावरून आम्हाला आज पेशंटच्या ज्या विविध तक्रारी आहेत त्याचं सिंगल रूट कॉज कळू शकतं hmm. hmm. आणि भविष्यात काय होणं होऊ शकतं ते आधी कळू शकतं ॲक्युपंक्चर सोडून इच इतर ज्या उपचार पद्धती आहेत त्या त्यात वेळ पण बराच जातो म्हणजे किंवा औषधं घेण्याचा एक विशेष काळा कालावधी असतो की हां एवढे एवढे दिवस किंवा एवढे एवढे आठवड्या महिने तुम्हाला औषधं घ्यावे लागणार तर मग ॲक्युपंक्चरची जी उपचार पद्धती आहे तर ती पण अशी वेळ खाऊ असते का किंवा जर नसेल तर किती वेळ लागतो त्याला आपल्याला उपचारात उपचार हा तात्पुरता करायचा की कायमस्वरूपी करायचा याच्यावर तो वेळ अवलंबून राहील उदाहरणार्थ एखाद्याला उचकी लागली असेल किंवा मळमळ करतं उलट्या होत असतील तर आम्ही एक पर्टिक्युलर पॉईंटला दाबलं किंवा सुई लावली की पंधरा सेकंदात कमी होतं कुणाला समजा अस्तमाचा अटॅक आला जमायचा आम्ही एक दोन पॉईंटला निडल लावली की अर्ध्या अर्ध्या मिनिटामध्ये अटॅक कमी होऊ शकतो पण हा झाला तात्पुरता उपचार आमच्याकडे जे लोक येतात ते कायमस्वरूपी उपचारासाठी येतात मग कायमस्वरूपी उपचार करायचा असेल तर कुणाला दोन महिने कुणाला चार महिने कुणाला सहा महिने महिन्यातून दहा दिवस पाच दिवस यावं लागतं तर उपचाराचा कायमस्वरूपी करायचा असेल तर उपचार अवधी जास्त असतो पण टेम्पररी करायचा असेल तर ॲलोपॅथीपेक्षाही फास्ट अच्छा सर आता आपण खर तर विविध रोगांकडे आणि त्याच्याशी संलग्न ॲक्युपंक्चर उपचार पद्धती याकडे येऊया तर सुरुवातीला अर्धांग वायू म्हणजे बऱ्याचदा अपघाती अपघाती कारण असतं अर्धांग वायू होण्यामागचं किंवा काही शारीरिक बदल होतात आणि अर्धांग वायू वाय। हा चाळीस वर्षानंतर जास्त कॉमन आहे अर्थात म्हणल्याप्रमाणे अपघातात जर इजा झाली मेंदूत रक्तस्राव झाला तर कोणाला येऊ शकतो पण जास्त कॉमन जे काज आहे की जनरली वयाच्या नंतर बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो आणि ब्लड प्रेशर जर अचानक वाढलं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे ज्याला वरचं ब्लड प्रेशर म्हणतो अचानक वाढलं तर मेंदूमध्ये रक्तवाहिनी ब्रेकअप होते रक्तस्त्राव होतो आणि अपोजिट साईडचा अर्धांग वय होतो हे झालं ॲलोपॅथीप्रमाणे प्रमाणे आपलं शरीर जर ओलं असेल आणि त्याला जर हवा लागली तर माणसाला अर्धंगवायू होऊ शकतो आणि त्यामुळंच त्याला अर्धांग वायू हा शब्द वापरतो आपण कारण भारतात सुद्धा लोकालाही माहिती आहे खास करून की ओल्या शरीराला वार लागला तर अर्धांगवायू होऊ शकतो आणि अर्धांगवायूमध्ये पेशंट जर लगेच आला समजा झाल्यावर दोन तीन दिवसात आमच्याकडे आला तर जास्तीत जास्त एक आठवड्याच्या आत तो नव्वद टक्के नीट होऊ शकतो परंतु उशिरा आला तर मात्र वेळ लागतो त्याला रिझल्ट एकदम चांगले अच्छा डॉक्टर खर तर हल्ली गुडघे दुखी कंबरदुखी यासारख्या वेदना ज्या आहेत त्या म्हणजे त्या येतात पण अलीकडे आपली जी जीवनशैली बदलली आहे त्याच्यामुळे सुद्धा गुडघेदुखीचा त्रास अगदी म्हणजे कमी वयातच सुरू होतो तर मग त्यात सुद्धा लोक तेल तू तू भरपूर खायचं आणि मला आठवत माझ्या पंच्याहत्तर वर्षाचे असताना घागरीवर डोक्यावर पाणी भरून आणायचं <laughs> आता काय झालं की डॉक्टर घाबरून टाकतात तूप खाऊ नका हार्टला त्रास होईल <laughs> हार्टला तर जेवायच ते होतच <laughs> पण गुडघ्यातला ऑइल कमी होतं बाकी जॉईंटमधलं ऑइल कमी होतं आणि <laughs> पस्तीस चाळीसच्या आताच गुडघेदुखी बऱ्याच लोकांना सुरुवात होतं <laughs> तर गुडघेदुखीमध्ये आपल्या गुडघ्यामध्ये जे वंगण असतं ज्याला आम्ही ॲलोपॅथी सायनवेल फ्ल्युईड म्हणतो याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे हे दोन हाडाची कार्टली एकमेव घासते आणि त्याच्यामुळं पेन होतो ॲलोपॅथीत आम्ही काय करतो एक्सरे करतून गोळ्या खाऊ घालतो या गोळ्या ते ऑइल वाढवत नाहीत त्या फक्त तात्पुरता आराम देतात कारण मेंदू बधीर केला जातो ज्यामुळे दुखलेला आपल्याला कळत नाही पेन किलरचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यात आम्ही पेन कमी करत नाही दुखणं कमी करत नाही दुखणं मेंदूला जाणू देत नाही म्हणजे एखादं घर जळत असेल तर आम्ही सांगतो की घर विजवायच्या ऐवजी आम्ही सांगतो डोळे बंद करा मग जळत असलेलं घर दिसणार नाही हे एक कारण आहे ज्याच्यामुळे मी ॲलोपॅथी सोडली कारण मलाच पटत नव्हतं हे जे आपण करतो तर मध्ये आपण गुडघेतलं ऑइल वाढवू शकतो आपल्या मुंबईमध्ये नीला देसाई म्हणून शिवसेनेच्या माजी आमदार आहेत फर्स्ट आमदार त्या विधान परिषदेवरच्या त्यांचा स्वतःला गुडघ्याला इतका त्रास होता, बसता ना, ना होता।, होता। नहीं। नहीं। की बसताना उठताना खूप त्रास होता पायऱ्या चढता येत नव्हत्या आमच्याकडे दोन तीन महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्या पूर्ण नीट झाल्या आता फर्स्टलाच होतं एकदम गुडघेदुखी हा कॉमन प्रॉब्लेम आहे दुसरा कॉमन प्रॉब्लेम मान आणि कंबर तर मान आणि कंबरमध्ये सुद्धा मानेचा प्रॉब्लेम जो आहे तो समोर वाकल्यामुळे होतो आपल्याकडे सत्तर टक्के ऐंशी टक्के बायका घरचे काम करतात धुणा धुणा आहे किंवा भांडी घासणं तर हे सगळं झाडू मारणं हे करताना मान आणि कंबर दुनी समोर झुकते हे मेन कॉमन हा पण हे पूर्वी होतं आता, आता काय झालं की हे दोन तीन वर्षात कोविड झाल्यापासून मेजॉरिटी लोक वर्क फ्रॉम होम करतात त्यामुळे बऱ्याच लोकांना एक्सेस युज ऑफ कॉम्प्युटर आणि बायकांना काही रिकाम वेळा ते चोवीस तास ते व्हॉट्सअपवर असतात ते व्हॉट्सअप आणि <laughs> कॉम्प्युटर हे दोन जास्त कॉमन कारण आहेत ज्याच्यामुळे सर्वायकलचा नंबरचा प्रॉब्लेम होऊ लागला सर्वायकल किंवा नंबर सुरुवातीला काय होतं की इथं दुखतं किंवा कमरेत दुखतं त्रास वाढला की डिस्क सरकते त्याला म्हणतो स्लीप डिस्क इथं स्लीप डिस्क झाली की हात बधीर होतो हातात मुंगे येतात आणि कमरेमध्ये स्लीप डिस्क झाली नंबर स्लीप डिस्क की पाय बधीर होतो पायात मुंगे येतात पाय, पाय दुखतो त्याला मी सायड म्हणतो कॉर्ड कॉम्प्रेशन म्हणतो ॲलोपॅथीमध्ये याला ऑपरेशन करावं लागतं आणि हे ऑपरेशन धोकादायक असतं कारण की आम्ही डिस्क कट करताना किंवा लॅमिना कट करताना जर नर्व रूट डॅमेज झाला तर पॅरालिसिस होऊ शकतो लघवीन शौचा तर नियंत्रण जाऊ शकतं मला स्वतःला एल फोर एल फाय आणि एल फाय एस वन हे दोन स्लीप डिस्कचा मला त्रास होता पंधरा दिवस मला उभा राहता येत नव्हता मी आज शंभर टक्के चांगला सगळ्या जगात सारखं माझं भ्रमंती चालू असतं विदाऊट ऑपरेशन मी चांगलं आहे तर आमच्याकडे जे पेशंट येतात ते गुडघ्याचं ऑपरेशन टाळणे कमरेचं ऑपरेशन टाळणे मानेचं ऑपरेशन टाळणे यासाठी खूप येतात आणि मुळे अजून एक नवीन रोग फार वाढला आहे हाडाचा कोविडमध्ये काय झालं की बऱ्याच लोकांना विनाकारण खूप जास्त स्टेरोईड देण्यात आलं आहे स्टेरोईडचा साईड इफेक्ट असतो की आपलं खुबेचं जे हाड असतं ज्याला आम्ही हेड ऑफ फिमर म्हणतो ते डॅमेज होतं स्टेरोईडमुळं आणि मग ते चालताना असं असं चालणार पायऱ्या चढता येणार नाही लंगडणार खाली बसता येत नाही त्याला हां त्याला म्हणतात एवियन ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हेड ऑफ फ्युमर ह्याचं खूप जास्त प्रमाण आहे आमच्याकडे दर आठवड्यात कमीत कमी सात आठ नवीन केसेस एव्हियनचे येतात पहिला प्रश्न विचारतो मी की कोविड झाला का वास्तविक मी स्वतः कोविड टास्क फोर्सचा मेंबर आहे पण फार कॉमन साईड इफेक्ट आहे आणि याला ॲलोपॅथीमध्ये ऑपरेट करावं लागतं रिप्लेस करावं लागतं हेड ऑफ फ्युमर तो खुबेचा सांधा बदलावा लागतो <laughs> तर ह्याच्यात आम्ही सांधा न बदलता ऐंशी टक्के नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के रिलीफ देऊ शकतो <laughs> मागड सध्या एक नाशिकचा पेंट आला होता त्याला चालता येत नव्हता वाकडं तिकडं त्याला एव्हियन झाला होता, होता। <laughs> दर महिन्यात दहा दिवस चार असा चार महिने उपचार केला त्याच्यानंतर तो नाशिक ते तिरुपती बालाजी आणि तिरुपती तू नाशिक असे सत्तावीसशे किलोमीटर प्रवास त्यांनी स्वतः गाडी चालवून केला आणि नाशिकच्या जवळ एक डोंगर चढून उतरून आला त्याचा आम्ही व्हिडिओ त्याची मुलाखत घेतली आणि आम्ही फेसबुकवर पण टाकली अच्छा अच्छा तर नक्कीच आपण पाहतोय की डॉक्टर लोही आपल्याला सांगतायत की ॲक्युपंक्चर थेरपी ही कशा प्रकारे विना औषध आणि विना ऑपरेशन प्रभावी उपचार पद्धती विविध आजारांवर ठरू शकते यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय पुन्हा भेटूया ब्रेक नंतर पुन्हा एकदा या भागात आपलं स्वागत ऍक्युपंक्चर उपचार पद्धतीविषयी आपण जाणून घेतो आणि आमच्या बरोबर आहे डॉक्टर लोहिया सर पुन्हा एकदा ब्रेक नंतर स्वागत <laughs> आ, सर खरं तर हाडांचे आणखी बरेच आजार आहेत आणखी बरेच विचार आहेत <laughs> विकार आहेत ज्यात अॅक्युपंक्चर थेरपी प्रभावी ठरते तर ती कशा प्रकारे हाडांचे विकार जास्त असण्याचं कारण म्हणजे हे विकार हे पार्ट ऑफ एजिंग प्रोसेस आहे आपलं वय जसं जसं वाढतं हाडाचं घर्षण होतं हाडा आपण खूप जास्त वापरतो ना तर तुम्हाला मी जे सांगितलं की बाबा गुडगा आहे कंबर आहे मान आहे याच्या व्यतिरिक्त जास्त कॉमन आहे एक तर फ्रोझन शोल्डर त्याच्यात हात वर करता येत नाही फार कॉमन आहे आणि डायबिटीस वाल्यामुळे जास्त कॉमन आहे माझ्याकडे एक औरंगाबादला आली होती सत्तर वर्षाची सून घेऊन आली तिला कारण हात वर होतो ती काहीच काम करत नव्हते बिलीव मी फक्त पाच मिनिटात पूर्ण पा हात तिचा हलवून दाखवाला सून माया पाया पडली मग पेढे दिले म्हणले तुम्ही देवा सून जास्त खुश होते कारण सास काम संधिवात संधिवाद सुद्धा असा कॉमन प्रॉब्लेम आहे ज्याला आम्ही रुमेटेड अथलेटिक्स म्हणतो पुन्हा टेनिस एल्बो कॉमन प्रॉब्लेम आहे पुन्हा रि टनेल सिंड्रोम नावाचा रोग आहे ज्याच्यात इथून खाली पूर्ण हा पार्ट बधीर होतो किंवा दुखतो तर हाडाच्या सगळ्याच विकारात टाच दुखी आहेत सर आता खरं तर आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार जास्त वाढतोय तर त्यातसुद्धा ही थेरपी आपल्याला उपयोगी पडेल का हृदयविकाराचं वाढतं प्रमाण हा खरंच चिंतेचा विषय आहे आणि मला वाटतं हे फास्ट फूडचं जे युग आहे आपलं सध्या या गोष्टी याला आहेत एक तर मेंटल स्ट्रेस जास्त आहे सायन्स जेवढं पुढे जातं तेवढं मानसिक ताण पण वाढतो आहे कौटुंबिक समस्या त्याचा ताण असतो हार्टचा हे जास्त ज्या केसेस येतात आपल्या हृदयामध्ये कोर्नरी आर्टरी असते जी हृदयाला ब्लड सप्लाय करत आहे बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या रक्तामध्ये एक गा गाठ तयार होते गुठळी तयार होते आणि ती ब्लॉक होऊन जात आहे जसं वय वाढतं खास करून पस्तीस चाळीसच्या नंतर कोरनरी आटरीमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात आणि त्याच्यामुळे हार्ट विकार होतो अगदी तर ॲलोपॅथीचा आम्ही काय करतो एक ब्लॉक असेल तर एन्जिओप्लास्टिक करतो तीन ब्लॉक असतील तर बायपास करतो अॅक्यू मध्ये मी बऱ्याच केसेस ऑपरेशन टाळण्यासाठी करतो माझ्याकडे दादरलाच एक पेशंट होता त्याला तीन ब्लॉक होते त्याला मी दहा मिनटं समजावलं की ऑपरेशन कर कधीही मरशील तो म्हणलं मेलो तर मरेल पण ऑपरेशन करायचं नाही का कर? तर सुरुवातीला अडीच मिनटं चाललं की त्याला थांबावं लागायचं था। त्रास लागवायचा माझ्या सहा महिन्याच्या उपचारामध्ये तो तीन चार किलोमीटर चालू लागला आरामशीर काही त्रास नाही हार्टलाच अतिशय चांगले रिझल्ट आहे ब्लड प्रेशरसाठी चांगले आहेत पुन्हा डायबिटीससाठी चांगले आहेत हां डायबिटीज हा फार कॉमन प्रॉब्लेम आहे त्याला आजार म्हणता येत नाही कारण इंडियामध्ये सिक्स्टी सिक्स पर्सेंट लोकल डायबिटीस आहे ॲडल्टमध्ये तर ॲक्युपंक्चरनी आपण ला स्टिम्युलेट करून इन्सुलिनचं प्रमाण वाढवू शकतो आणि आपल्या शरीराचे जे सेल आहेत ते इन्सुलिन त्याच्यावर काम करेल ही पण व्यवस्था एक्युपंक्चरनी करू शकतो डायबिटीसमध्ये जो मेन प्रॉब्लेम येतो ना हा डायबिटीस स्वतः न येतो तर औषधांनी कंट्रोल करता येतो <laughs> मुळे कोणाचे डोळे जातात अंधत्व येतं डायबिटीक रेटनोपॅथी हो कुणाची किडनी खराब होते त्याला yes, yes, म्हणतो नेफ्रोपॅथी <laughs> कुणाला न्युरोपॅथी होते <laughs> आणि पुरुषांना नपुसक फार कॉमन आहे फ्रोझन शोल्डर जास्त कॉमन आहे मध्ये आणि सुद्धा कॉमन तर हे दुष्परिणाम टाळण्यासाठी मी तुम्हाला जे म्हणलो की कॉम्प्युटरवर चेक करू शकतो आम्ही कॉम्प्युटरवर जर पेशंटला चेक केलं तर आम्हाला काय दुष्परिणामाची शक्यता पुढे जास्त आहे हे आधी कळतं आणि ते टाळण्यासाठी आम्ही ॲक्युपंक्चर करू शकतो झालं तरी करू शकतो आता किडनी फेल्युअरवर आमच्याकडे बऱ्याच केसेस ज्यांना डायलिसिस चालू होते येतात आम्ही रिसर्च करतो आहे सत्तर टक्केपेक्षा जास्त लोकांना अतिशय चांगला फायदा ॲक्युपंक्चरने होऊ शकतो किडनी फेल्युअर सर आता खरंतर आपण स्त्रियांच्या आजारांकडे वळूया तर स्त्रियांमध्ये हल्ली uh, याच, uh, uh, अक्यु, पी खूप म्हणजे बऱ्याच स्त्रियांना याचा त्रास जाणवतोय आणि याच्यावर अक्युपक्चर थेरपी कशा प्रकारे माझा व्यक्तिगत अनुभव आहे मी ऍक्च्युली ऍलोपॅथी करताना मेनली आमच्याकडे प्रॅक्टिस ही गायनिक प्रॅक्टिसच होते माझा व्यक्तिगत अनुभव आहे की लिव्हरमध्ये लिव्हर मिरडीनमध्ये एनर्जी स्टॅगनंट झाली तर त्या स्त्रीला ब्रेस्टमध्ये गाठ होऊ शकते किंवा ओहरीमध्ये सिस्ट होऊ शकते किंवा युट्रसमध्ये फायब्रोड होऊ शकतं आणि हे होऊ शकतं हे आधी कळू शकतं आम्हाला अॅक्युपंक्चरमध्ये व्हायच्या आधी पीसीओडी जे तुम्ही म्हणलात दॅट इज पॉलिसिस्टिक ओहरी याच्यामध्ये काय होतं की ओहरीमध्ये छोट्या छोट्या शिस्ट तयार होतात तर या स्त्रीला पाळी एक तर येत नाही आली तर खूप इरेग्युलर येते आणि त्याच्यातसुद्धा ब्लिडिंग खूप कमी होतं आणि बऱ्याच वेळेला ओव्युलेशन होत नाही <laughs> त्यामुळे यांना गर्भधारणा हा मेन प्रॉब्लेम असतो पुढे <laughs> दुसरा <laughs> पी सी ऊडीमध्ये मूड स्विंग खूप कॉमन असतात कभी खुशी कभी गम रागाचे अटॅक येतात त्यांना आणि काही पी सी ऊडीच्या मुलींना चेहऱ्यावर हे येतात हेअर येतात आणि लठ्ठपणा एक कॉमन साइड इफेक्ट पीसीओडी आजकाल फार कॉमन आहे ऍक्च्युली मी ज्या वेळेला मीवे शिकत होतो त्यावेळेला आम्ही ऐकलं सुद्धा नव्हतं पीसीओडी आता इतकं जास्त कॉमन आहे आणि अनफॉर्च्युनेटली ऍलोपॅथीमध्ये उपचार नाही आहे त्याला पीसीओडीला लाक्षणिक उपचार आहे पण अक्युपंक्चरमध्ये आम्ही त्याचा रूट कॉज शोधून काढतो ही गाठ का तयार झाली आणि उडीच्या बऱ्याच केसेस आम्ही कायमस्वरूपी नीट केलेल्या आणखी एक आता पण स्त्रियांच्या बाबतीत असं म्हणायचं झालं तर स्त्रियांना म्हणजे ब्युटी कॉन्शियस तर म्हणजे आपण कसं दिसतो किंवा आपलं वजन कुठे वाढू नये किंवा गर्भधारणेनंतर बाळणपणानंतरच वजन स्पेशली ते आटोक्यात राहावं यासाठी सुद्धा ऍक्क्युपंचर थेरपी प्रभावी ठरते तर त्याबद्दल काय आजकाल फक्त स्त्रियांनाच नाही ऍक्च्युली ब्युटी पार्लरमध्ये पुरुषच जास्त चालले स्त्रियांपेक्षा है, है तर ह्या सौंदर्यशास्त्रात मी स्वतः पायन्ही रे मी सगळ्या जगात शिकवलो आहे कॉस्मेटिक ॲक्युपांचर तर याच्यामध्ये चेहऱ्यावरचे काय डाग असतील ते काढणे काही मुलींना ऍक्ने खूप जास्त येतात त्याचे वण पडतात चेहऱ्यावर ते कमी करणे लठ्ठपणा कमी करणे मी तर बॉडी शेपिंगसुद्धा केली आहे पांचरने तो तर सौंदर्यशास्त्र तर अतिशय चांगलं आहे किंवा अच्छा सर आणखी एक हल्ली मोबाईल लॅपटॉप्स याच्या वापरामुळे मायग्रेनचा त्रास पण वाढलेला आहे तर त्यात आपण कशाप्रकारे हे उपयोगात आणू शकतो मायग्रेनचं ॲक्च्युअल कॉज जे आहे की लिव्हरमध्ये ज्याला आपण मराठीत पित्त कवळलं म्हणतो लिव्हरमध्ये जर उष्णता वाढली तर त्याच्यामुळे काय होतं की असं फट 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 फट, फट असा हेडेक होतो किंवा इप्लिप्सीचे अटॅक येतात किंवा डोळे लाल होतात ते बरेच काही काही होऊ शकतं त्यामुळं तर याला ॲलोपॅथीत कायमस्वरूपी उपचार नाही मायग्रेन म्हणजे अर्धशिशी म्हणतो आपण म्हणतो त्याला अर्ध डोकं दोघं तर याला अॅक्युपंक्चरमध्ये आपण कायमस्वरूपी लिव्हरमधली उष्णता कमी केली की मायग्रेन हा मुळासकट नीट होऊ शकतो आणि मेंदूच्या सगळ्या आजारासाठी सुद्धा एक्युबांग तर खूप चांगलं आहे हे मतिमंद मुलं असतील किंवा उशिरा वाढ झालेले मुलं असतील किंवा पार्किन्सन सारखा आजार असेल ह्या सगळ्या आजारात एक्युपांग त्यांनी खूपच प्रभावी आहे सर एक जाता जाता थोडक्यात सांगा की अनेक सेलिब्रिटीज तुमच्याकडे उपचार घेतात या थेरपीसाठी येतात आवर्जून तर त्याविषयी काय सांगाल बरेच लोकांना असं वाटतं की सुयाची भीतीमुळे कोणी येत नसेल त्याचं से काही नाही सेलिब्रिटी तर निश्चित येतात सचिन तेंडुलकर सानिया मिर्झा बिरजू महाराज फिल्म लिजंड मनोज कुमार हे बरेचसे माझे लिडिंग लोक आहेत ते अॅक्युपंक्क तर घेतात ते माझे पेशंट आहेत आणि स्पेशली तुम्ही आता म्हणालात की सुयांची भीती असते तर ती घालवण्यासाठी काय काहीच नाही हे एकदम बारीक सुई असते ही अॅक्युपंक्क तर निडल लावून दाखवतो ही सुई इतकी बारीक आहे समजा डोकं दुखतं इथं सुई लावली की कुठेही दुखत असतं लगेच कमी होतं oh. <laughs> काय काही कळत नाही दुखलेलं uh -huh, uh -huh. आणि या विषयावर मी बरेच पुस्तकं लिहिले uh -huh. बऱ्याच देशात मी शिकवायला जातो माझे बरेच लिटरेचर आहे मी कॉमन मॅनसाठी हे पुस्तक लिहिलंय मिरिडियन अॅक्युप्रेशर म्हणजे पन्नास रोगाचा घरच्या घरी फक्त काही पॉईंटला दाबून कसा उपचार करायचा हे या पुस्तकात दिलं हे पुस्तक मराठी इंग्रजी हिंदी गुजराती आणि इवन जर्मन भाषेत उपलब्ध आहे डॉक्टरांच्यासाठी आम्ही कोर्सेस घेतो ॲक्युपंक्चरचे तर हे माझं पुस्तक जे आहे ॲक्युपंक्चर टेक्स्टबुक पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे दुसरं हे ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर पुस्तक आहे हे सगळ्या जगात बऱ्याच विद्यापीठात हे टेक्स्टबुक म्हणून वापरले जातात तर ॲक्युपंक्चरचा प्रचार करण्यासाठी आमचं मोहीम चालूच आहे आणि भारतात बऱ्याच ठिकाणी आमचे सेंटर आहेत दिल्लीत माझे दोन क्लिनिक आहेत मुंबईत चार क्लिनिक आहेत सुरतला आहे औरंगाबादला तीन आहे औरंगाबादला राहायची व्यवस्था सुद्धा आहे आणि प्रत्येक ठिकाणी निष्णात निश्टना, निष्णात अॅक्युपांक तज्ञ आहे म्हणजे मी किंवा आमचे बाकी कोणी नसले तरी प्रत्येक ठिकाणी एक्सपर्ट ॲक्युपांक आहे आणि मी माझं मुलं डॉक्टर सचिन डॉक्टर सारंग आम्ही आलटून पाटून सगळ्या सेंटरला भेट देत असतो आम्ही नक्की सर डॉक्टर तुम्ही इकडे आलात आणि ॲक्युपंक्चर थेरपीविषयी इतकं विश्लेषणात्मक बोललात इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद यानंतर इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ञांसह तोपर्यंत सामसंजीवनीमध्ये नमस्कार